आता है कि आज संजय राउत चे पार्टनर सुजीत पाटकर यांची आणखीन एक कंपनी इटर्नल हेल्थ केयर वर भारत सरकार ने कारवाई केली। काल कंपनी मंत्रालय ने मुंबई सेशन्स कोर्ट आणि मुंबई पोलिसांकडे कंप्लेंट फाइल केली आहे। सुजीत पाटकर ने बोगस कंपनी बनवली, फोर्जरी केली, मुंबई महापालिकेत कोविड सेंटर साठी टेंडर भरले आणि आता राउत परिवार आता आणखीन एक घोटाळा बाहेर आलेला आहे। सर जी कारवाई झालेली आहे त्याच्यावरती अक्षरशः तुम्हाला जे बोलतात आहे फक्त तुमच्यामुळेच ही कारवाई होते आहे, तुम्ही ईडीला सांगताय आणि ईडी कारवाई करते। आता घोटाळे ते करतात, महाराष्ट्रात जनतेला ते लुटतात। उद्धव ठाकरे डर्टी डझन लुटते, उद्धव ठाकरे परिवाराने 100 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग केलं आहे। आता तो किरीट थुमे बाहेर काढतोय तर मग किरीट थुम्याने परिवारावर दबाव येणार, धमक्या येणार, जीवे मारण्याचा प्रयत्न होणार स्वाभाविक आहे। पण देशद्रोह केला असा सातत्याने तुमच्यावरती आरोप केला जातोय, तुम्ही भारतीय सैन्याला फसवलं असं महाराष्ट्रद्वेषी आहात। आता असं आहे की ते हे सगळंच म्हणतात, धमक्याही देतात, मारण्यासाठी मुंबईहून लोकही पाठवतात, त्याचबरोबर आरोपी करतात, काय काय शिव्या देतात, आई बापावरून शिव्या देतात। मी सहन करणार, देशद्रोही म्हणणार, महाराष्ट्रद्वेष्ट म्हणणार, त्यांना जे म्हणायचं असेल म्हणावं। आता बघितलं गेल्या 2 महिन्यात त्यांनी 17 आरोप केले 17, शेवटी कोर्टाने थोबाडीत दिली की एक पण कागद नाही, एक पण कंप्लेंट नाही। आता नवीन 18 आरोप केला। अरे भाऊ, उद्धव ठाकरे तुमचे मुख्यमंत्री आहे, त्यांनी किरीट तोमय्यावर, संजय राऊत किंवा आणखीन जे जे आरोप केलेत त्याच्यावर एसआयटी बसवावी करा सदा। पण आरोप आणि थोतान नौटंकी करून इश्यू डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही। संजय राऊतने 1040 कोटीचा घोटाळा ते सामील होते, नाही तर त्यांच्या गाड्यांचा खर्च, विमानाचा खर्च, फॉरेन टूरचा खर्च, त्यांच्या प्रॉपर्टीचा पैसा का दिला प्रवीण राऊतने? संजय राऊतचा रोल काय 1040 कोटीचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात? त्याची चौकशी होणार। संजय राऊत परिवाराचे पार्टनर सुजित पाटकरनी जे कोविड घोटाळा 100 कोटीचा केलाय चौकशी होणार। पण सर तुम्ही पैसे गोळा केले असा आरोप करतात, ते खरंच केले आहेत का? माझं काय म्हणणं आहे, त्यांनी आरोप केले आहेत, त्यांनी याच्या आधी 7500 कोटी गोळा करून अमित शहाला दिले हे पण सांगितलं, पालघरला 400 कोटी, 260 कोटी अनेक आरोप केले आहेत। आजपर्यंत एक पण कागद देऊ शकले नाही, असे कागद प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवून त्यापेक्षा पुरावे उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात द्या। 17 पैकी एकाचाही दिला नाही, 18वा आरोप आहे, आणखीन 25 आरोप करणार, करावे, डॉक्युमेंट द्यावे, इन्व्हेस्टिगेशन, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ऑफ ठाकरेंनी करावं, आम्ही तयार आहोत। माझं काय म्हणणं आहे बघा, आता हे सगळ्या गोष्टी काल पण विचारून झाल्या, परत परत रिपीट करून उपयोग नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं की ईडीचा किंवा कुठलाही एनआयए सीबीआय यांचा अधिकाऱ्यांविरुद्ध आरोप करून किंवा कुठला लढवय्या कार्यकर्ता असेल आरोप करून दबाव आणता येणार नाही। किसीने भी गलती की है आप डॉक्युमेंट दो। संसदेत चर्चा झाली, अमित शहा आणि गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं, किरीट तोमय्या, मेधा तोमय्या, अनिल तोमय्यावर आरोप केले, मग केला आहे ना गुन्हा तर द्या डॉक्युमेंट, तुमचं सरकार आहे। मी तर स्पष्ट सांगतोय, मी कोणत्याही प्रकारचा चौकशीला तयार आहे, मी कुठलाही राजकीय पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला नाही। सर आरटीए मध्ये ही बातमी समोर आलेली आहे की असे पैसे गोळा केले जे राज्यपालांना पोहोचले। मला 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 माझं असं म्हणणं आहे, संजय राऊत साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी 57 कोटी 58 कोटी 4 बिल्डर हे सगळं म्हटलं आहे, त्यांच्याकडे माहिती असेलच ना यार। ते तर संजय राऊत बोलतायत म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बोलतायत, तर ते त्यांनी कागदपत्र उद्धव ठाकरेंना द्यावे, तुम्हाला दिलं नाही दिलं। आतापर्यंत 17 आरोप केले, 7500 कोटीचा आरोप केला होता, लाईव दाखवलं होतं, एक पण कागद आला नाही, आला 400 कोटीचा आला नाही, आला 200
तर सध्या राज्यामध्ये सोमय्या विरुद्ध राऊत असा सामना रंगलेला पाहायला मिळतो, याच्यामध्ये पुढे नेमकं कोण जातं ते पाहावं लागेल।